नमस्कार, कसे आहात सगळे? मी संगीता, संगीताज व्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नाव वाचून कळलं असेल की तो काय आहे, आणि व्हिडिओचं जे नाव आहे तोच प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडला असेल. आणि हाच प्रश्न मला पण होता. तो प्रश्न तुम्हापैकी बऱ्याच जणांना असेल की मी यूट्यूबचे व्हिडिओ का करते, व्लॉग का करते. तर त्याचीच उत्तर देण्यासाठी मी हाचा व्हिडिओ करते. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला तुमच्यासारखंच किंवा सगळ्यांच्यासारखंच आम्हाला यूट्यूब आहे हे माहीत नव्हतं, आणि ते कशासाठी आहे ते पण माहीत नव्हतं. आणि बेसिक म्हणजे फेसबुक पण असतं असं काहीतरी ते मला काहीच माहीत नव्हतं. हे मला सगळं कळलं लग्नानंतर. लग्नानंतर हे ऑफिसला जायचे तर मला घरात टी व्ही बघून कंटाळा यायचा, तर मग टाइमपास काय करायचा म्हणून हिनी मला मग यूट्यूब वापरायला शिकवलं. मग त्याच्यावर मी मूवीज बघायचे मराठी वगैरे, किंवा गाणी बघायची, गाणी ऐकायची. आणि होम स्क्रीनवर हळूहळू जसे आपले इंटरेस्ट असेल तसे तसे सजेशन येत राहतात व्हिडिओचे जसे बऱ्याच. त्यामध्ये गाणी असतील किंवा लहान मुलांचे व्हिडिओज असतील, परत मूवीजचे किंवा बातम्या. आणि मग हळूहळू मला ते ब्लॉग्सचे पण सजेशन येऊ लागले होम स्क्रीनवर, तर मी क्लिक करून ते बघायला सुरुवात केली. तर मी बऱ्याच जणांचे असे ब्लॉग्स बघायचे, जास्तीत करून लेडीजचे. आणि हळूहळू मी असे बऱ्याच जणांचे ब्लॉग बघायला सुरुवात केली आणि समजून घ्यायला सुरुवात केली की हे ब्लॉग्स म्हणजे काय आहे आणि बनवतात का आणि कशा बनवतात. तर ब्लॉग्स म्हणजे त्या लेडीज, मी लेडीजचेच बघायचे जास्ती करून. तर त्यांच्या डेली रुटीनच किंवा कुठं फिरायला गेल्या तर त्यांचे व्हिडिओ बघून ते पोस्ट करतात. पण मला त्यावेळी पण जसे तुम्हाला आता बऱ्याच जणांना प्रश्न असतीलच की मी माझे डेली रुटीनचे व्हिडिओ का टाकते, की जसे की मी कुठे फिरायला गेले, काही आणलं आणि घरात काय करते, जसे व्हिडिओ करून मी तुम्हाला म्हणजे ते पोस्ट करते, अपलोड करते. तर त्या लेडीज असे व्हिडिओज का करत असतील, त्यांना काही कामं नाहीत का? जसे बऱ्याच जणांना प्रश्न असतात व्हिडिओ करणाऱ्या बाबतीत, तसेच मला पण प्रश्न पडले की यांना काही काम नाही का, हे व्हिडिओ करून का टाकत असतील, यांना याच्यातून काय मिळतं, किंवा यांना याच्यातून काय दाखवायचं आहे, की ह्या जास्त काम करतायत, घरातलं किती काम करतायत हे दाखवायचं आहे की अजून काही दाखवायचं आहे. पण मला ते बघत होते, ते आवडत होतं. मी त्यांना नावं पण ठेवत होते पण बघत होते. मग हे असे प्रश्न माझ्या डोक्यात जास्त निर्माण झाल्यावर मी गौरीच्या बाबांना ते विचारलं की हे असे व्हिडिओज का टाकतात लेडीज वगैरे. त्यांनी सांगितलं की हे याला व्लॉग्स म्हणतात, म्हणजे व्लॉगिंग म्हणतात. जसं की बोलायचं पण आहे आणि आपण काय करतो ते दाखवायचं पण आहे, त्याला व्लॉगिंग म्हणतात. म्हणजे व्हिडिओ आणि बोलणं, व्लॉगिंग असं करून ते व्हिडिओ करून अपलोड करतात. आणि यूट्यूबवर सगळी चॅनल आहेत, तसंच व्लॉगिंगचं पण चॅनल आहे. जे चॅनल आहेत बघा, बाकी बऱ्याच जणांचे चॅनल असतात. जसं आपण टी व्हीवर बघतो सोनी वगैरे असे वेगवेगळे चॅनल आहे आपली मराठी हिंदी, तशीच चॅनल्स आपण यूट्यूबवर पण आपण बघतो. पण आपल्याला ते माहीत नव्हतं की त्याचे, आपल्याला म्हणजे मला माहीत नव्हतं की त्याचे पैसे मिळतात त्यांना. जसे जितके लोक ते व्हिडिओज बघतील त्या व्ह्यूजप्रमाणे त्यांना त्यांचे पैसे मिळतात, हे मला अजिबात माहीत नव्हतं. आणि हेही एक पैसे कमवायचं एक साधन आहे हे मला अजिबात, म्हणजे अजिबातच याची कल्पना नव्हती. मग मला समजलं की ह्या लेडीज ज्या, म्हणजे बऱ्याच बायका ज्या घरातले व्हिडिओज बनवून अपलोड करतायत, त्याचे त्यांना प्रत्येक व्ह्यूजप्रमाणे, म्हणजे त्यांच्या व्ह्यूजप्रमाणे त्यांना पैसे मिळतात. म्हणजे त्यांनी रोजचं जे काम करतात त्याचा व्हिडिओ करायचा आहे आणि यूट्यूबवर टाकायचा आहे, जो कोणाला आवडला त्याप्रमाणे त्यांचे व्ह्यूज वाढत जातील आणि त्यानुसार त्यांना त्यांचे पैसे मिळतात. हा म्हणजे माझ्यासाठी धक्काच होता की तुम्हाला रोज जे करतायत तेच तुम्हाला दाखवायचं आहे, त्याचा व्हिडिओ करायचा आहे आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळणार. आणि मग मी ते हळूहळू समजून घ्यायला लागले की ही प्रोसेस नेमकी काय आहे, कशी आहे. जसे जसे मी व्हिडिओज बघत गेले तसं तसं मला समजत गेलं की ब्लॉगिंग नेमकं काय आहे. आधी वाटायचं तर ब्लॉगिंग म्हणजे काय, नुसता असा कॅमेरा पकडायचा आणि त्याच्यात बोलायचं आणि आपण काय करतो ते दाखवायचं आणि ते तुम्ही ते अपलोड केला तुम्हाला जसे व्ह्यूज मिळतील तसे पैसे मिळतील. पण मी जसं आता करायला सुरुवात केले हे अजिबातच सोपं नाही आहे. जसे जसे तुम्ही व्हिडिओज टाकत जाल तसे तुम्हाला व्ह्यूज मिळते जातील, तसे तुम्हाला अजून जास्त काम करावं लागतं, वेगवेगळे विषय घेऊन त्याचे व्हिडिओ बनवावे लागतात. आणि हे सोपं नाही आहे कारण तुम्हाला घरचंही बघायचं आहे, त्याचवेळी तुम्हाला कॅमेरा हँडल करायचा आहे,
काम अटपली की त्यातून वेळ काढून तुम्हाला एडिट करायचंय. एडिट केल्यानंतरही ती प्रोसेस संपत नाही, त्यानंतर तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. त्याचे टायटल तुम्हाला ठरवायचं आहे, परत थंबनेल म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ आल्यानंतर जे इमेज बघताय, पिक्चर बघताय, जो काही फोटो बघताय त्याला थंबनेल म्हणतात, ते तुम्हाला प्रॉपर तयार करायचं आहे. आणि ते पण तुम्हाला नाव आणि थंबनेल असं तयार करायचं आहे जेणेकरून व्ह्यूअर्सचे अटेन्शन तुम्हाला तुमच्या व्हिडिओला मिळेल आणि व्ह्यूज जास्त मिळतील. तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे. तर मलाही असंच वाटायचं कशाला करतात ह्या बायका, यांना काम नाही काय. आणि मलाही असा एक मेसेज आला होता, पण तो मी डिलीट केलाय, कॉमेंटमध्ये आला होता की तुम्हाला एक काम नाही काय. आता अशा गोष्टींना रिप्लाय देणं म्हणजे स्वतःचा वेळ घालवणं असं मला वाटलं. मी त्यात नाही पडले आणि तो कॉमेंट मी डिलीट केली होती, कारण मला ती निगेटिव्हिटी माझ्या चॅनलवर नको आहे. तर ही झाली माझी सुरुवात की कसं मी युट्यूबशी माझी ओळख झाली. शिक्षण वगैरे सांगते तर माझं एम ए बीएड झाले आणि त्या लग्नानंतर मी जॉबसाठी म्हणजे जॉबसाठी प्रयत्न पण केले, दोन तीन ठिकाणी गेले होते, पण ते जास्त असे महिन्याच्या वर मी ते करू शकले नाही. त्यांच्याकडूनच काहीतरी प्रॉब्लेम किंवा माझ्याकडून ते झालं नाही, त्यामुळे ते राहिलं. त्यानंतर मी प्रेग्नंट राहिले, मग ते सगळं राहिलंच. त्यानंतर माझी त्यातच कशी डिलिव्हरी, नंतर गौरीचा सांभाळ वगैरे, ती मोठी 2 वर्ष होईपर्यंत माझा वेळ त्यातच निघून गेला. असं डोक्यात नाही आलं की काही मला काहीतरी करायचं आहे, पण डोक्यात होतं माझ्या की मला माझं काहीतरी करायचं, स्वतःचं काहीतरी करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते माझंही आहे की माझ्या दर महिन्याला माझ्या अकाउंटमधून पैसे आले पाहिजेत, तो पण माझ्या स्वतःचे कमाईचे असले पाहिजे. ह्यानुसारच मग आम्ही दोघं घरात खूप चर्चा करायचो की मी काय करू शकते, मग कुठलं शॉप काढायचं काय किंवा ट्युशन सुरू करायचे काय. पण ते शक्य नव्हतं, कारण शॉप वगैरे सुरू करणं त्याला पैसे खूप लागतात. ट्युशनसाठी तेवढी माझी तयारी नव्हती की मी ट्युशन घेऊ शकेल का नाही, हे मला त्याची खात्री नव्हती. पण ते पण राहिलं. पण आमच्या दोघांचं असं ठरलं होतं की माझ्यासाठी असं काहीतरी करायचं आहे जे माझ्या मालकीचं असेल, जे सगळं मी आजही हँडल करू शकेन, असा आमचा प्लॅन होता. मग त्यानंतर मी माझ्या डोक्यात ते व्लॉगिंग म्हणजे व्लॉग बघतच होते. हळूहळू ते मला खूप आवडायला लागलं आणि मी घरात मी कधी बोलले नाही आहे. मी घरात असे कॅमेरा घेऊन म्हणजे मोबाईलवर व्हिडिओ करायचे, परत चेक करायचे मी व्यवस्थित बोलले काय. मग हे पण माझ्यासोबत बसून, गौरीसोबत बसून आम्ही म्हणजे पुण्यात असताना खूप ट्राय केलं. त्याच्यानंतर म्हटलं आधी रेसिपीपासून सुरुवात करूया. मग 2019 शेवटी वगैरे मी एक रेसिपी व्हिडिओ करून ठेवला आणि हा एडिट करून टाकायचा, चॅनल काढायचा असं ठरलं होतं. पण त्याच्या आधी आम्ही ऑक्टोबरमध्ये चॅनलचं अकाउंट काढून युट्यूबमध्ये टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ करून ठेवला. पण त्याच्यानंतर आमचं अचानक हिचं ठरलं, अमेरिकेचं ठरलं 2020. मग त्यामध्ये मी ते विसरून गेले की गडबड खूप झाली आमची, कागदपत्र, डॉक्युमेंट्स, विजाचं स्टॅम्पिंग वगैरे, परत खरेदी इकडे यायचं म्हटल्यावर बॅग वगैरे घेणे, त्याच्यामध्ये खूप वेळ गेला आणि मी ते विसरून गेले. आणि मार्चमध्ये आम्ही अमेरिकेत येणार होतो, पण कोरोना आला आणि सगळ्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या, ट्रॅव्हल वगैरे बॅन केला, त्यामुळे आम्ही गावाकडेच थांबलो मार्चपासून. आणि आम्हाला वाटलं की आता सुरू होईल फ्लाईट्स वगैरे, कोरोना जाईल आणि 2 महिने वगैरे, पण ते काय झालं नाही. मग माझं आता मग ते जवळजवळ कॅन्सल झाल्यासारखंच होतं की आता अमेरिका काय ह्या वर्षी होणार नाही. माझ्या मते आता वेळ जाईन असं झालं गावाकडं. आता मी काय करू शकते की काही घरातले रोजचीच कामं, जेवायचं, भांडी धुणी वगैरे रोजच, पण मला खायला लागलं की मी खूप रिकामी बसते. माझं एवढं शिक्षण झालंय आणि मला काहीतरी करायचं आहे, त्याचा मला फायदा करून घ्यायचा आहे. मला माझं आयुष्य असंच घालवायचं होतं, म्हणजे रिकामच, की आयुष्याच्या शेवटी मला वाटू नये की मी काय केलं माझ्या आयुष्यात. त्यासाठी म्हणून त्यासाठी मला काहीतरी करायचं होतं आणि बरेच मार्ग शोधून झाले होते. आणि मग हा मार्ग मला माझ्या सोयीचा आणि जवळचा वाटला आणि सोपा तर नाही आहे, पण तो मी निवडायचा ठरवला. मला जे काही येते त्याचा माझा उपयोग व्हावा असं मला सारखं वाटायचं. मग मला आठवलं की माझं आपल्याला युट्यूब चॅनल आपण एक युट्यूब चॅनल काढून ठेवले आणि मग मी ते व्हिडिओ काढून ठेवला होता. तो मॅडम होता, तो मी एडिट केला, यांना दाखवलं आणि म्हणाले ठीक आहे आपण टाकूया. आणि मग 1 एप्रिलला तो टाकला. मग मी रेसिपी टाकत होते, पण रेसिपीज ना एवढं असे पटपट व्ह्यूज येत नाहीत, कारण रेसिपी टाकणारे भरपूर आहेत तर त्याला व्ह्यूज नव्हते. पण त्यात मला समाधान वाटत नव्हतं, का वाटत नव्हतं माहीत नाही रेसिपी टाकण्यात, कारण त्याला पण लिमिटेशन्स आहेत. आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं म्हणून मग माझ्या डोक्यात ते व्लॉगिंगचं होतंच त्यावेळी. पण
पण धाडस होत नव्हतं आणि ते मेन म्हणजे मी गावाकडे आहे, गावाकडचे काय म्हणतील असं वगैरे होतं. पण एक दिवस धाडस करून मी पहिला माझा ब्लॉग केला. तो पण खाली शेतात जाऊन, तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल तर तो मी खाली शेतात जाऊन, हे माझ्यासोबत आले होते आणि त्यांचा कॉल घेतच त्यांनी माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये पण यायचे आणि मी मध्ये मध्ये म्हणजे ट्राय केलं की मला जमते का नाही बघायला. त्याच दिवशी परत घरात जाऊन सगळं बघितलं, एडिट केलं आणि पहिला मग माझा ब्लॉग टाकला. त्यानंतर मला ते आवडायला लागलं, खूप आवडायला लागलं. मी माझी घरातली कामं करू शकत होते आणि माझं जे आवडते ते पण मी आता करायला लागले होते. आणि मी गावातून ब्लॉग करायला सुरुवात केली. गावातून व्हिडिओ करायला सुरुवात करणं सोपं नाही आहे, कारण गावाकडचे लोक समजून घेतील असं नाही, कारण त्यांना या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. मराठी पण नवीनच होत्या, पण मी हे बघितले त्यामुळे मला याच्यात काही नवीन वाटत नव्हतं. पण सगळ्यांच्या समोर व्हिडिओ करणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, कारण समोर नाही पण माघारातरी बोलणारच माणसं की हे व्हिडिओ का करते, हिला काही काम नाही आहे काय असं होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर मी बरेच व्हिडिओ केले, जसे लॉकडाऊनमध्ये गेली, कुठं फिरायला गेलो ते केले, आमच्या घरात काही कार्यक्रम झाले त्याचे केले, वाढदिवस, दिवाळी, गणपती सगळे व्हिडिओ केले. ते मला आवडत होतं आणि रिस्पॉन्स म्हणजे आमच्या गावातले माझ्या ओळखीचे यांचे छान छान कॉमेंट्स येतात, हे सगळं आता हळूहळू आवडू लागले. आणि त्यावेळी मला समजलं की मला जे आवडते ते मी आता करते. आणि जे आम्ही दोघांनी स्वप्न बघितलं होतं की संगीताचं स्वतःचं काहीतरी असावं, तिच्या मर्जीचं म्हणजे तिच्या मर्जीनं सगळं होईल, तिला वाटेल तेव्हा ती काम करेल, आणि ते खरं झालं. आणि मला आता कळलंय की मला हेच करायचं आहे, कारण मला ते आवडते. आणि हा व्हिडिओ करायचा माझा आज हा एकच उद्देश होता की तुम्हाला जे आवडते किंवा तुम्हाला जे करायचं आहे समजायला जरी वेळ लागला तर तुमचे प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल, पण थोडा वेळ लागेल. आणि याच्यासाठी काही एज लिमिट म्हणजे वयोमर्यादा आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या वयाच्या 30 नंतर मला समजलं की मला काय करायचं आहे. आणि असं बऱ्याच जणांच्या सोबत घडत असेल, काय करायचं आहे किंवा एखादं करायला घेतलं त्याच्यात यश मिळत नाही पण आपण सोडून देतो. मी ट्राय केलं, खूप केलं, पण आता मला समजलं की मला हेच करायचं आहे आणि मला हे आवडतंय. आणि मेन म्हणजे मी माझं घर सांभाळून, गौरीला सांभाळून मी माझं काम करते. आणि हे एक कामच आहे, जसं की लोक ऑफिसला जाऊन काम करतात तसंच हे पण प्रोफेशन आहे. हे मला खूप लेट कळलं, आधीच कळलं असतं, मी आधीच खूप सुरू केलं असतं, पण हे लेट कळलं. पण देर आहे दुरुस्त आहे असं म्हणतात, त्यानुसार मला पण खूप वेळ लागला माझला जे मला काय करायचं आहे ते समजायला. तर तुम्ही तुमचं प्रयत्न करायचं सोडू नका आणि प्रयत्न करत राहा, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि कुठलंही काम छोटं किंवा मोठं आणि चांगलं वाईट असं नसतं. मी ही सगळी धडपड का करते, रोज व्हिडिओ बनवायचे, परत घरातलं पण सांभाळायचं, गौरीचं सांभाळायचं, बाकीचं सगळं बघायचं, सोपं नाही आहे व्हिडिओ करताना, खूप अवघड आहे, पण मी ते करते. कारण हे करताना मी बाकीचे मला काही टेन्शन असेल ते विसरून जाते आणि मेन फोकस माझ्या याच्यावर राहतो आणि मला त्यातनं खुशी मिळते खरं सांगायचं झालं तर. म्हणून मी व्हिडिओ करते आणि बाकीचं मला सगळं विसरायला होतं. आणि हा सगळं करायचा माझा हेतू एकच होता, ते म्हणजे मला पण कमवायचं आहे, मला पण माझ्या अकाउंटवर पगाराला पाहिजे महिन्याच्या महिन्याला, जे मला आत्तापर्यंत जमलं नाही. आशा आहे की इथून पुढे तरी होईल, कारण ही यूट्यूबची प्रोसेस खूप मोठी असते. महिन्याच्या महिन्याला अकाउंटवर पैसे यायला खूप वेळ लागतो, पण ती प्रोसेस खूप मोठी आहे. तो पण व्हिडिओ मी एक दिवस करेन की ती प्रोसेस कशी असते सगळी. आम्ही व्हिडिओ बनवतो, प्रत्येक व्हिडिओ मी चांगला हसते खेळतेलाच बनवते, पॉझिटिव्ह बनवते. म्हणजे आमच्या आयुष्यात टेन्शन अजिबात नाही आहे असं नाही आहे, टेन्शन सगळ्यांना असतात, पण ते मी बाजूला ठेवून छान हसते खेळते व्हिडिओ बनवते, गौरीचा खेळतेला व्हिडिओ बनवते, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर हसू येऊ देत. आणि त्याने जर तुमच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू येत असेल तर माझा उद्देश पूर्ण झाला असं मी म्हणेन. त्यातून काहीतरी कुणाला तरी फायदा होऊ, एखादी गोष्ट जरी कुणाला त्यातून पॉझिटिव्ह मिळत असेल तर व्हिडिओ बनवायला काय हरकत आहे. आणि माझी जी व्हिडिओ करायची जी धडपड, जे काम माझं चालू आहे ते असंच कंटिन्यू राहील, कारण मला माझं स्वतःचं नाव करायचं आहे. माझ्या नावाने मला लोक ओळखावीत, आपल्या गावीच नाही तर आपला जिल्हा, आपल्या महाराष्ट्रातून माझी ओळख व्हावी असं मला वाटतं. आणि माझ्या परिवाराला माझा अभिमान वाटावा असं मला काम करायचं आहे, माझी ओळख निर्माण करायची आहे. तर हो, एवढंच मला आजच्या व्हिडिओत सांगायचं होतं. आणि मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. आणि मग हा व्हिडिओ तर आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटू एका नवीन छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान खात राहा, खुश राहा, एकमेकांची काळजी घ्या. पुन्हा भेटू, बाय.